हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी. बदली रद्द करण्यासाठी येवल्याच्या प्रांताधिकाऱ्याकडून महिला तला ठाकरे शरीरसुखाची मागणी. प्रांत सोपान कासार विरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रकरणा महसूल विभागात उडाली एकच खळबळ. नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर तृतीयपंथी आणि वाहन चालकांमध्ये तुफान हाणामारी. पैसे मागण्याच्या कारणातून झाले वाद. तृतीयपंथीयांच्या समूहाकडून वाहन चालकांसमवेत भर रस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी. काही काळ वाहतूक झाली होती ठप्प. समुद्री शंख शिंपल्यांसह जंगली वन्यजीवांची चिन्हे तस्करी करणाऱ्यास येवला वनविभागानं केली अटक. मनमाडच्या सहायक वनसंरक्षक सुजित नेवसेंची कारवाई. 38 वर्षीय योगेश रमेश दाभाडेला घेतलं ताब्यात. आरोपीच्या घरातून विविध वस्तूही केल्या हस्तगत. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे रेल्वे मार्गात नानस दुमालातून होणार 10.58 हेक्टर जमीन संपादित. रेल्वे विभागाचे सहायक व्यवस्थापक गुंजाळ यांची माहिती. संभाव्य प्रकल्प बाधितांची बैठक घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिली सविस्तर उत्तरं. आणि श्रेय कुणीही घ्या मात्र प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून द्या. कोपरगावचे आमदार आशुतोष काळेंची माजी आमदार स्नेहलता कोल्हेंवर टीका. खोपडीच्या नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प बाधितांना 2.17 कोटी धनादेशांचं केलं वितरण.